नमस्ते, वेलकम टू टेस्टी मोमेंट्स। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत खास उपवासाची किंवा व्रताची रेसिपी। जी रेसिपी आहे साबुदाण्याचा चिला, त्याच्यासोबत एक मजेदार चटणीची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम चटणीसाठी मी इथे अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। शेंगदाणे हलकेसे भाजून मिक्सरला थोडासा जाडसर कूट मी तयार केलेला होता। आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट भिजेपर्यंत पाणी घालायचं आहे आणि चमच्याने असं हलवून मिक्स करायचं आहे। आणि आता याला आपण साईडला ठेवूया आणि आता चिला बनवण्याची तयारी करूया। तोपर्यंत हा दाण्याचा कूट मस्त फुलून येईल। आता उपवासाचा चिला बनवण्यासाठी मी ते एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि किसणी घेऊन आलूला ग्रेट करून घेणार आहे। असं केल्याने आलू एकसारखा बारीक होईल आणि त्याच्या गुठळ्या होणार नाहीत। इथे आपण आलूला छान एकसारखं ग्रेट करून घेतलेलं आहे। आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि इथे मी साधारणतः अर्धा कप साबुदाणा 2 ते 3 तासापर्यंत भिजत घातलेला होता। तो साबुदाणा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि पाणी न घालता त्याची आपण फाईन पेस्ट तयार करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मी छान एकसारखं साबुदाण्याला ग्राइंड करून घेतलेलं आहे। आता किसलेल्या बटाट्यामध्ये हे साबुदाण्याचं मिश्रण आपण घालूया। आता याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळे मिरे पूड, 2 ते 3 अशा बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या, उपासाठी वापरलेले जाणारे सैवद नमक अर्धा चमचा, 1 चमचा घट्ट दही आणि 1/2 चमचा जिरे। आता हे सगळं मिश्रण आपण चमच्याने एकजीव करून घेऊया। आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून थोडंसं घट्टसर आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे, जसं बॅटर डोसाचं किंवा चिल्याचं असतं। हा चिला आपण उपवासासाठी बनवत असल्यामुळे याच्यामध्ये आपण फार काही जास्त मसाले घातलेले नाहीत। जर रेग्युलर नाश्त्यामध्ये बनवत असाल तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे असे बाकी मसाले घालून हा छान नाश्त्यामध्ये सुद्धा चिला बनवू शकता। आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालत आपण असं याचं घट्टसर बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटर एकदम रेडी आहे। आता चटणीची फोडणी करून घेऊया। कढईमध्ये छोट्या चमच्याने 1 टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की जिरं घालायचं। जिरं छान फुललं की 2 अशा बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि आपण जो दाण्याचा कूट भिजत घातला होता तो याच्यामध्ये घालायचा। थोडासा आंबटपणा येण्यासाठी 1 चमचा मी इथे चटणीमध्ये दही घातलेलं आहे, त्याने चटणीचा स्वाद खूप छान येतो। थोडंसं याच्यामध्ये मी उपवासासाठी वापरलं जाणारं सैवद मीठ घातलेलं आहे। आता थोडीशी घट्ट वाटत होती चटणी म्हणून त्याच्यामुळे थोडंसं पाणी ॲड मी केलेलं आहे। तुम्ही तुमच्या हिशोबानुसार चटणी पातळ किंवा घट्ट ठेवू शकता। आता याला एक छान उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा। आपली चटणी एकदम खाण्यासाठी रेडी आहे। चला आता चिला बनवून घेऊया पटापट। पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तूप लावून छान पॅनला ग्रीस करून घ्या। इथे तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता, परंतु उपवासाच्या रेसिपीज तुपामध्ये अत्यंत स्वादिष्ट अशा लागतात। चिल्याचं बॅटर आता आपण पॅनमध्ये घालूया आणि हलकसं त्याला पसरून घेऊया, जसं आपण चिला बनवताना करतो। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि चिला पसरून झाल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम आपल्याला हाय करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर गॅसची फ्लेम हाय केल्यानंतर 2 ते 3 मिनिटापर्यंत आपल्याला याला एका साईडने पूर्णपणे जोपर्यंत हे क्रिस्पी होत नाही तोपर्यंत याला होऊ द्यायचं आहे। लक्षात ठेवा, असं खालून चांगलं गोल्डन ब्राऊन झाल्यानंतरच याला आपल्याला परतायचं आहे। याला पलटवल्यानंतर दुसऱ्या साईडने देखील 2 ते 3 मिनिटापर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या साईडने मी तुम्हाला दाखवत आहे, बघा दोन्ही साईडनी हे व्यवस्थित मस्त गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आणि व्यवस्थित क्रिस्पी आणि शिजलेलं सुद्धा आहे। तर इथे आपला उपवासाचा चिला एकदम रेडी आहे। उरलेल्या बॅटरचे सुद्धा याचप्रमाणे आपण चिले बनवून घ्यायचे आहेत। उपवासाला ही रेसिपी नसाल बनवत तर हल्ली एरवी नाश्त्यामध्ये खायला सुद्धा ही रेसिपी अत्यंत चविष्ट लागते। आणि जी आपण चटणी तयार केली आणि त्याच्यासोबत हा चिला, या दोघांचं कॉम्बिनेशन अतिशय स्वादिष्ट आणि चविष्ट लागतं।
मी साबुदाण्याच्या वड्याची सुद्धा रेसिपी पोस्ट केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता, बघू शकता। एकदम मस्त इथं आपली चटणी बनून तयार आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी टेस्टी मोमेंटला नक्की सबस्क्राईब करा।